स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस हे बूस्टर डोस मोफत मिळणार आहेत. सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये शुक्रवारपासून 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाईल असे केंद्र सरकारने घोषित केले आहे. यानुसार पुणे शहरामध्ये या वयोगटातील 4.25 लाख नागरिक पात्र असून त्यांना येत्या शुक्रवारपासून शहरातील महापालिकेच्या 68 लसीकरण केंद्रांवर हा डोस मिळू शकणार आहे. शहरातील पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर ही लस कोविन ॲपवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊनही घेता येणार आहे. या केंद्रांवर कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याआधी 18 ते 59 वयोगटात बूस्टर डोस हा हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि 60 वर्षांपुढील नागरिक वगळता इतरांना सशुल्क होता. शहरामध्ये आतापर्यंत 38 लाख लोकांनी पहिला डोस घेतला. 18 वर्षांपुढील 5,24,492 नागरिकांचा दुसरा डोस तर 3,86,007 नागरिकांचा तिसरा डोस घेणे बाकी आहे.